ना तुम्ही संपवाल निघालात आणि इथला गद्दार त्याला तरी काय करायचं, आपण किती वेळा त्याला खासदार करायचं, किती वेळा करणार? जशी ती एक म्हण आहे ना, खाल्ल्या मिठाला जो जागत नाही तसं जो दिल्या मताला जागत नाही तो गद्दार तुम्ही पुन्हा डोक्यात घेणार? ही गद्दारी केवळ माझ्याशी नाहीये, अरे मी काय नव्हतं दिलं तुला, परत 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 पहिला आमदार केलं होतं शिवसेना प्रमुखाने, मग तुला खासदार केलं, मग यांचं म्हणतात ना आपकी बार बार बार, तसंच प्रत्येक वेळेला निवडणूक आली की हेच आपलं उभं भुजगावणं. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे त्या गद्दाराला काय वाटतं? शिवसेनेमुळे ही सगळी जी ज्वलंत राष्ट्रप्रेमी हिंदुत्ववादी लोक आहेत तुम्हाला निवडून देत होती. हा बुलढाणा काय तुमच्या सातबाऱ्यावरती लिहिलेलं नाही आहे की बुलढाणा मतदारसंघ म्हटल्याने त्यांच्यावरती कोणी उभंच राहणार नाही, कोणी जिंकणारच नाही, या वेळेला तुझं डिपॉझिट जप्तच करून दाखवतो. आणि तुम्हाला ते करावंच लागेल. जर तुमचं आमचं नातं काय, जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय, हे नातं जर का तुम्हाला दाखवून द्यायचं असेल तर गद्दाराला तुम्हाला पाडावंच लागेल, नाहीतर जिजाऊचं नाव घेऊ नका, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका, तेवढे लायक आपण नाही असं दुर्दैवाने मला म्हणावं लागेल.